पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर पाऊस सुद्धा थांबलाय त्यामुळे थोडस फलंदाजीसाठी पोषक असं वातावरण मैदानाच्या पहिला बॉल बॉल पहिलाच इथे फास्ट हातामधून हा चेंडू मात्र निसडलाय आणि सरळ झोन कडे पहिलाच बॉलवर फार मोठी सफलता इथे प्राप्त झाली असते परंतु बाल बाल, बाल बचावला असंच म्हणावं लागेल इथे मात्र पहिली धाव धाव फलकावर शिवदासन धीरस्मृती मोरावे संघाच्या कुठला साऊन कट करण्याचा प्रयत्न होता इथे आणखीन एकदा बॅटला ब्रश होऊन चेंडू जाईल पाठीमागे डिक्लेअर झोन कडे तेव्हा तुम्हाला मात्र बॅट कट असेल तर स्ट्राईक रोटेट होईल आणि बऱ्याच वेळेला स्ट्राईक चेंज करताना तुम्हाला आ, आ, एक 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 फलंदाज एका एंडला थांबून राहतो तसंही जमणार नाही आहे ॲट अ टाइम दोनही फलंदाजांनी आपापले आप एंड सोडणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला दहा व्हावी असती किंवा स्ट्राईक तुम्हाला चेंज करायचं असतो तर या सुद्धा गोष्टी आपण लक्षात घ्या आजच्या दिवसामधील चौथी लढत सुरू आहे गोलंदाज सागर दरेकर चांगली सुरुवात केली आहे सागर दरेकरनं गोलंदाजीमधून परंतु समोर दिग्गज खेळाडू आहे प्रथमेश कोळी एक चांगला लेदर क्रिकेटर सुद्धा आहे आणि उलुमान रोड परिसरामध्ये सातत्यानं गणेशपुरी गावासाठी तो बिलॉंग करतोय परंतु अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे ते या खेळाडून पाहूया ऑन द स्ट्राईक सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला हलकासा थोडासा पाहायला गेलं तर दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता तो प्रथमेष्ण आणखीन एक चेंडू निर्धा चांगली सुरुवात आहे सागर दरेकर इम्प्रेस करतोय यावेळेस मात्र गोलंदाजी मधून कारण पहिले तीन चेंडूंवर फक्त दोनच धावा आल्या त्याच्यामध्ये एक बाईच्या स्वरूपामध्ये बॉल इथून मात्र अतिरिक्त बाउंस पाहायला मिळाला आणि या बाहेरून चाललेला हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येतोय फर्स्ट वॉर्न असेल सागर दरेकर साठी ही पहिली वॉर्निंग आणखीन एक धाव टोटल टोटलमध्ये ऍड होताना थोडस शांतमय असं वातावरण राजीव गांधी स्टेडियमवर आता मात्र पाहायला मिळते मॅचला नुकती सुरुवात झाली चौथी मॅच आणखी एक मॅच या लॉर्ट्स मधली असणार आहे पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल अडवा पॅटन ऑन साईडला यावेळेस मात्र प्रहार केला वाडी स्ट्रॉंगरकडे बॉल सरकत असताना थोडंसं थांबलाय धीम्या गतीने चाललाय तिथे मध्ये शेतरक्षा येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र एक जण बऱ्याच वेळेला चेंडू जेव्हा घरंगळत जातो ना तेव्हा प्रभर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला फार कमी धावा भेटतील कारण आउटफिल्ड फार स्लो असते थोडंसं सा पाणी साचलेलं आहे थोडंसं सा गवत वाढलेलं आहे काही ठिकाणी चिखल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मा मात्र खेळावं लागतं आणि या या सगळ्या परिस्थिती पाहिल्या तर तुम्हाला अशा सिंगल्स डबल्स ट्रिपल्स घेणं फार कठीण होऊन जातं इथून हा एक चांगला बॉल पाहायला मिळाला सागर दरेकर प्रभावित करतोय प्रभावित करतोय कळंबोली इलेव्हन कळंबोली संघाकडून पहिले षटक टाकतोय परंतु आतापर्यंत मोठे फटके खेळू दिले नाही आहेत आणि खूपच चांगली सुरुवात कळंबोली टीमकडून करून, करून देत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून दरेकर शेवटचा चेंडू असेल या षटकामधील इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न मिस्टामिक मिस्ट्रामिक स्ट्रो केंद कदाचित लँड होईल एक ओव्हर थ्रो होतो इथे मात्र दोनच असणार आहेत यस जर दुसऱ्या रनसाठी धावले असते कदाचित अगोदर कदाचित आणखीन एक पारड्यात पडली असती पण या दोन धाबांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सहा अशी संत आणि सावध सुरुवात परंतु कळंबुली संघाकडून नक्कीच कौतुक केलं जाईल ते सागर दरेकरनं मात्र टिचून मारा केलाय कारण रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये तर पाऊस थांबलेला असताना गोलंदाजी करणं सोपं नाही आहे इट्स अ नॉट अ इझी टास्क फॉर पर सागर परंतु त्याने आपली भूमिका मात्र नक्कीच चांगल्या रीतीनं निभावले आणि समोर दिग्गज फलंदाजांना मात्र थांबून आहे कम्मालीचा स्पेल पाहायला मिळाला हो इथे थोडासा शिफ्ट करावा लागेल शिवदासन धीर स्मृती मोरावे संघाला सुद्धा दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क सज्ज होतोय साहिल उलवेकर इथे थोडासा पूल करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु कनेक्शनच नाही आहे सरळ चेंडू जाऊन शरीरावर आदळतोय या स्लेक्ट बायचा इशारा येतो पंचांचा ये एक धाव मात्र पूर्ण केले जरूर धावसंख्या के एकने पुढे जाईल सात धाबा धाव फलकावर सात चेंडू शांत ठेवले सलामी वीराना आणि फार मोठी अचीवमेंट आहे कळंबुली इलेव्हन कळमोली टीमसाठी साहिल ओलवेकर परंतु पाहूया प्रथमेश कोळीची इनिंग या मॅचमध्ये फार निर्णायक या बैठचा हा फटका अगदी बाकफुटला जाऊन समोर खेचलाय ऑनला झेल टिपलाय आणि इथून मात्र फलंदाज पाद होईल प्रसाद टावरेनं मात्र घेतला एक सुंदर झेल आणि संपलाय सगळ्यात मोठ्या खेळाडूचा खेळ प्रथमेश कोळी इथे निराश करतोय तो आपल्या चाहत्यांना आणि फारस योगदान दिलेलं नाहीये या मॅच मध्ये परंतु सगळ्यात मोठा हादरा इथून सहन करावा लागेल तो शिवदासन धीर स्मृती मोराबे टीम साठी प्रथमेश कोळी चार चेंडू खेळा फक्त एकच जाऊ त्याच्या बॅट मधून आली आणि निराशाजनक निराशाजनक कामगिरी मात्र राहिले आज रबरबर पावसाळी पा। क्रिकेट स्पर्धेमध्ये परंतु सफलता मात्र मिळवून देतो ही पहिली सफलता असेल साहिल उलवेकर साठी मोठ्या फलंदाजाची शिकार मात्र केले ती साहिल उलवेकर मात्र खेडूक पाडा गावचा खेळाडू फुलंदाची मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅटर अनिकेत मात्रे चांगला चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ उसळी घेणारा लेंथ बॉल होता आणि बऱ्याच वेळेला आपण पाहिलं होतं लेन स्पॉट आहे किंवा थोडासा शॉर्ट ऑफ लेन थोडासा शॉटच्या पुढे हा जो एरिया आहे ना इथे टप्पा पडल्यानंतर बऱ्याच वेळेला चेंडू अगदी नाका समोरून जातो एज लागली होती यावेळेस कनेक्शन नव्हतं बॉल पाठीमागे चाललाय सिंगल प्राप्त होईल एकेरी धाव धाव संघ एकिनी पुढे जाईल अगदी शांत ठेवलंय ते शिवदासन धीरस्मृती मोराबे संघ खरं तर एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू या संघाकडून खेळताना तुम्हाला दिसतील परंतु आतापर्यंत मात्र पहिल्यांदा सागर दरेकर आणि साहिल उलभेकर दोन्ही कर आहेत परंतु त्यांनी करून दाखवलंय हुक करण्याचा प्रयत्न धावा मिळणार नाहीयेत मनीषच्या क्षेत्रामध्ये इथे मात्र फाईन लेगला रन मिळेल ले एक सिंगल रन न स्ट्राईक होईल रोटेट इथून मात्र बिलकुल आत्तापर्यंत स्कोर कडे कर नजर टाकली तर एकही चौकार नाही एक आहे एकही षटकार नाही आहे फक्त एकदाच दोन धावा आल्या होत्या ज्याच्यामध्ये एक ओवर थ्रोचीच आपण धाव होती अन्यथा प्रत्येक जी धाव आली ती सिंगलसनं तरी आले बाईजनं तरी आले लेग बाईजनं तरी आले किंवा वाईट बॉलनं आले प्रभावित वा करतोय प्रभावित करतोय साहिल कर उलवेकर सुद्धा इथे मात्र षटक संपल्याचा इशारा मात्र आलाय फाचा दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टिचून गोलंदाजी पाहायला मिळाले मी तर म्हणेन आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये सगळ्यात प्रभावी दोन षटकर राहिलेत तिकडंबोली संघाकडून कारण या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या फक्त आणि फक्त तीनच धाबा आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर नऊ धाबा धावफलकावर दाव नाईन रन्स सोनली ऑन स्कोअर का त्यामुळे या दोन ओव्हर्समध्ये धाबा आल्या नाहीत तर फार कठीण होईल निदान पस्तीस अडतीसच्या आसपास न्याबस लागेल अजूनही धाबा होऊ शकतील दोन ओव्हर्समध्ये परंतु त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील मनीष असेल अनिकेतकडे क्षमता तेवढीच आहे आणि या दोन्ही फलंदाजांना आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मोठे फटके आले तर अगदी एक एक ओव्हरमध्ये चोवीस चोवीस अठ्ठावीस अठ्ठावीस जावासुद्धा या स्पर्धेमध्ये झाल्यात या मैदानावर परंतु त्यासाठी मात्र तुमच्या मनामध्ये सुद्धा ती जिद्द पाहिजे पेटून उठावं लागेल मागच्या दोन ओव्हर्समध्ये काय झालंय हे विसरून आता मात्र धीरजान शिवदा स्मृती मोराबे संघाला पुन्हा एकदा नव्या उमेदीनं मात्र मैदानामध्ये पावलं ठेवावी लागतील आणि क्षमता जरूर आहे बरीच नक्कीच ओळखला जातो हिट करण्यासाठी मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी अनेकेत मात्र आणखीन एक मोठं नाव आहे पनवल टेनिस क्रिकेट जगतामधील आणि त्याच्याकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा असतील कारण त्याचा प्रवेश आज आज प्लेईंग इलेव्हनमध्ये तो खेळताना दिसतोय नोडमधील या संघाकडून आणि या दोन्ही फलंदाजांवर मदार मात्र असेल दोन षटक नक्कीच कळमुलीची राहिले परंतु ही दोन षटक मोराबे संघासाठी राहणार का सोडून दिला होता हा चेंडू यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो कैलास चौधरी हो चेंडू टॉट बॉल टॉट बॉल की समाप्ती मात्र आणखीन एक डॉट बॉल आज मात्र बिलकुल सुरगा दिसत नाहीये स्ट्रगल करतोय स्ट्रगल करतोय आणि खरंतर प्रवास राहिला खरंतर नाहीये बाब आहे त्यामुळे साडेबा पॅटना ऑन साईडला फटका पहायला मिळतोय शेतरक्षक आहेत डिमेंट विकेटला बॉल स्टॉप केला एकच येईल धाबा बिलकुल आहेत खरं तर अशा धावा ज्या आहेत ना मुसळधार पावसामध्ये थोडंसं कठीण होतं फलंदाजांसाठी त्यावेळेस कुठेतरी असा स्कोर परंतु तरी सुद्धा मित्र म्हणेन असा स्कोर पाहिला नव्हता आतापर्यंत पंधरा चेंडू संपलेत आणि या पंधरा चेंडूच्या समाप्तीनंतर दहा दहा धाव फलकावर आहेत आणि त्यामुळं मित्र म्हणेन अतिशय नाजूक अवस्थेमध्ये संघ वावरतोय लोवेस्ट स्कोअर आहे आमचे स्कोरर ऑफिशियल गुणसंख्या लेखक सोमनाथ पाटील सुद्धा आम्हाला कळवतात का तीन दिवसामधला हा लोवेस्ट स्कोअर आतापर्यंत आहे शॉर्ट ऑफ लेंथ होता इथे मात्र कनेक्शन नाही आहे प्रॉपर बॉल कॉमेंट्री बॉक्स कडे वेगा नाही येतोय एकच जाव मिळेल सिंगल रन आणखीन एक संधी मित्र म्हणजे मिस करतात थोडंसं शॉर्ट ऑफ लेन शेंडू होते परंतु कनेक्ट करता येत नाही ये क्रिकेट आहे इथे बॉल उडवलाय जरूर आहे पाहूया कुठे कुठे जाऊन पडतोय स्क्वेअर हे पंचांच्या पाठीमागे जाऊन पडलाय दोन धावा दोन धावा सागर दरेकर त्यानंतर साहिल उलवेकर आणि आता मात्र कैलास चौधरी सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले धावा झाल्यात धाव फलकावर तेरा धावा थर्टीन ऑन अ बोर्ड नेक्स्ट मॅच दोन्ही टीम चे कॅप्टन पण बॉल इथून मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता चौधरीचा व्हाईट बॉलचा इशारा आणखीन एक धाव चौदा धावा धावफलकावर या वेळेस मात्र फटका चांगला कनेक्ट झालाय ड्राईव्ह मिळतोय आणि थांबलाय हा चेंडू इथून मात्र फलंदाज बाद होईल हा दुसरा शिवदासन धीर स्मृती मोराबे संघ सलामीर मनीषला गमावतोय आणि दयनीय अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय संघ आठ चेंडू खेळला दाबा काढल्या त्या पाच नॉट अ गरे टोटल कारण प्रथमेच सुद्धा मात्र नाराज केलंय चार बॉल मध्ये एक आणि मात्र चार बॉलमध्ये दोन धावा फोर्टीन तीन षटक पाहता पाहता समाप्त झालेत विदाउट बाउंड्री विदाउट बाउंड्री तीन ओव्हर्स हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये क्वचित चित्र आहे परंतु इथे लढाईचा असेल ना तर एक दोन तरी मोठे फटके या मध्ये विक्रम पवार येतात गोलंदाजीसाठी लेक्स्टमच्या बाहेर जाऊन टाकलेला हा चेंडू पंचांचा इशारा बॅटबॉलचा येतो एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल आणखीन एक धाव फिफ्टीन ऑन बोर्ड पंधरा धावा धाव फलकावर यावेळेचा हा चेंडू इथे मात्र अपील पाहायला मिळाली आणि यासाठी स्वतःला निकितला माहिती होतं हा बॅटला ब्रश होऊन गेलाय आणि तो स्वतः बाहेर सुद्धा येतोय फलंदाज तिसरा धक्का येथून मात्र बसलाय तो, तो मोराबे संघाला नेक्स्ट मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक किंग्स इलेव्हन पनवेल कळंबोली विरुद्ध मौर्या इलेव्हन कामोटे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या मोरिया टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आदित्य प्रिया या विकेट करण्याचा प्रयत्न अनिकेत कोहीचा परंतु यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर नव्हतं एकच जाव मिळेल सिंगल रन खरंतर मोठी मोठी नावं आहेत मोराबे टीम खेळत असताना परंतु आज सगळे सगळे वाघ आज सपशेल मित्रपणे शरणागती पत्कारले तर रबर बॉल पावसे क्रिकेट स्पर्धेचा थोडासा सराव सुद्धा हवा आहे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न विनेश टोलकरचा यावेळेस पुन्हा एकदा कनेक्शन नाही या सगळ्याच गोलंदाजांनी फार प्रभावित आहे टिचून टिचून गोलंदाजी आहे एकच जाव या ही बॉलवर येते धावसंख्या पुढे चालली ती सतरा याकड्यावर सेवन्टीन कमी टोटल पाहायला मिळाले परंतु विदाउट बाउंड्री ही इनिंग समाप्त होणार का आता याची चर्चा आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये अनिकेत प्रयत्न करतोय यावेळेस अडबा बॅटने खेळण्याचा ऑन साईडला बट विकेट झोन झोनकडे हा चेंडू एकच जाव सिंगल रन एटीन ऑन अ बोर्ड अठरा धावा दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामधील पाहूया एखादा तरी हिट एखादी बाउंड्री तरी येते का अन्यथा मात्र या ची चर्चा राहील स्पर्धेभर की विदाऊट बाउंड्री स्कोअर खोलात टाकलेला हा बॉल यावेळेस मात्र अगदी बुंध्यात पडला होता विनेश डोलकर साठी नो चान्स आणखीन एक सिंगल फक्त एक एक धावेनं एक, 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 संघ पुढे जरूर सरकलाय परंतु या धावा मात्र पुरेशा नसणार आहेत शेवटचा चेंडू असेल इतर मात्र लास्ट बॉल ऑफ सा द फर्स्ट इनिंग धावसंख्या एकोणीस आहे कमी धावसंख्येचा सामना मात्र पाहायला मिळते तालुका स्पर्धेमध्ये बॉल सोडून दिलाय ऑस्टमच्या खूपच बाहेरून चालेला हा चेंडू पाईट बॉलचा इशारा येतोय एक अतिरिक्त धाव मात्र धाव फलकामध्ये ट्वेंटी वीस जावा धाव फलकावर निराशे नोड मधील खेळाडूंचे थोडेसे प्रेक्षक वर्ग सुद्धा नाराज झाला असेल यावेळेस मात्र ऑन प्रहार झोनच्या बाहेर बिरकावलाय अनिकेत कोळीच्या बॅट मधून येतोय हा षटकार जाता जाता का होईना एक मोठा फटका शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाला तो शिवदास मोराबे टीम कडून आणि या षटकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती सव्वीस या आकड्यावर लढा आता मात्र या कमी धावसंख्येमध्ये हा षटकार कुठेतरी थोडंसं बळ वाढवेल थोडासा आत्मविश्वास वाढवेल गोलंदाजांसाठी परंतु पाहूया उलुबे नोड संघ मोरावे संघ सुद्धा नामवंत संघ आहे आणि या तेवढे सक्षमतेनं भरलेले गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळं हा सव्वीस सत्तावीस धावा करायच्यात कळबोली संघाला परंतु या सत्तावीस धावा काढताना सुद्धा किती घाम गाळावा लागतोय हे सुद्धा पहावं लागेल ला नेक्स्ट मॅच टॉस आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स किंगन पनवेल कळंबोली टीमला शेवटचा कॉल आपण जर टॉससाठी आला नाही तर समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला आम्ही टॉस विन करणार आहोत आणि त्याचबरोबरीनं त्याच्यानंतरच्या अनाउन्समेंट असेल त्या पेनल्टीच्या चेंडूची पेनल्टी लागेल त्यामुळे लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या आणि टॉस करून घ्या खूप सुंदर खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली कळंबोली इलेवन कळंबोली संघाकडून पहिलं षटक सागर दरेकर सहा दाबा साहिल उलवेकर खेडूपाडाचा गोलंदाज त्यांना दिला तीन दाबा कैला चौधरीनं दिला पाच दाबा आणि या शेवटच्या षटकामध्ये विक्रम पवार यांनी सुद्धा फार चांगली गोलंदाजी केली बारा दाबांचं षटक त्यांनी टाकलं शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला होता आणि कमी धाब्यांमध्ये रोखलं गेलं या सगळ्या दिग्गज फलंदाजांना सव्वीस जाबा केल्या मोरावे संघानं सत्तावीस जाव संघ लक्ष बॅटर पाठवा लवकर लावून घ्या टीम मोरावे आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स नेक्स्ट नेक्स्ट अनाउन्समेंट तुमच्यासाठी असेल की कामोटे संघ टॉस जिंकण्याची अनाउन्समेंट आम्ही करू शकतो कोणत्याही क्षणी गांभीर्याने का चेंडू द्या

चला नेक्स्ट मॅच कामोडे मोर्या कामोडे या ठिकाणी सज्ज आहे त्यांची लढाई आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली किंग्ज इलेवन पनवेल अशी साईड तुम्हाला पाहायला मिळेल मानस लाले तुम्हाला खेळताना दिसतील आणि फार उत्सुकता आहे शेवटच्या मॅच मध्ये खरं तर तगडीच सारकास्ट असेल चला क्षेत्रक्षण लावून घ्या जाऊया मॅचकडे मॅच कडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ऑन स्ट्राईक सागर दरेकर ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं आणि नॉन एंडला संतोष मदने एक मोठं नाव आहे आणि सत्तावीस जाऊ संख्येचं लक्ष या मॅच मध्ये पहिलं षटक घेऊन गोव्या जी मार्कवर प्रथमेश पहिलाच बॉल इथे चान्स आहे पहिल्याच बॉलवर शिकार फलंदाज बाद होतोय खातही उघडू दिलं नाहीये सागर दरेकर त्या पद्धतीनं टिचून गोलंदाजी केली आणि अगदी त्यालाच त्याच खेळाडूला इथे मात्र भोपळाही फुटू दिला नाहीये आणि प्रथमेश कोळीनं मात्र पहिलाच चेंडूवर सफलता मिळवून दिली आहे पहिला धक्का कळंबोली इलेव्हन कळंबोली टीमला त्यामुळं अगोदरच म्हटलं तर सोपं नसेल ही लढाई सोपी नसेल थोडा घाम गाळावाच लागेल कळंबोली टीम कारण समोर जरी धाबा कमी असल्या तरी संपूर्ण वर्षभर खेळण्याचा त्यांचा सराव आहे संपूर्ण वर्षभर उलिपे मधील क्रिकेट, क्रिकेट एक वेगळं क्रिकेट आहे एक वेगळ्या लेवलचं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळालंय आणि हे सगळे खेळाडू जे आहेत नाही सगळे दिग्गज खेळाडू आहेत आपापल्या गावाकडून खेळत असताना अनेक वेळेला मात्र अगदी दमदार परफॉर्मन्सेस त्यांनी दिलेत आणि त्यांच्या समोर मात्र पाहूया हा सामना कुठपर्यंत जातोय जरी लो स्कोरिंग असली तरी प्रेक्षकांना मात्र चुरशीचा सा सामना पाहायची आवड आहे आणि असा चुरशीचा सामना पाहायला मिळणार का नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दुसरा बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर सळे प्रेक्षकाच्या हातमध्ये मग जेव्हा बॅटिंग करण्यासाठी आपण जातो ना तेव्हा अर्थानं कसोटी लागते कारण काल आपण पाहिलं अनेक अनेक नामवंत खेळाडू इथे चाचपडताना दिसले ऋषी नाईक सारखा खेळाडू सिद्धेश वास्कर सारखे खेळाडू थोडेसे स्ट्रगल होताना आपण पाहायला मिळाले ओंकार पाटील मुरबीचा खेळाडू ज्याला सुद्धा काल स्ट्रगल करावं लागलं होतं या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सिमेंट ट्रॅकवर त्यामुळे इट्स अ नॉट अ इझी टास्क कितीही धुरंधर फलंदाज असू द्या परंतु हे क्रिकेटच वेगळं आहे आणि तशी सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाले ती प्रथमेश कोळीकडून लगातार तीन चेंडू निर्धाव टाकलेत त्यामुळे सत्तावीस धावांसाठी मात्र संघर्ष करावा लागू शकतो हे संकेत देतोय यावेळचा हा चेंडू सरळे रक्षकाच्या हातामध्ये इथून मात्र पाहूया आणखीन एक आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता हा सलग चौथा डॉट बॉल आहे या परफॉर्मन्स नंतर नक्कीच मोराबे संघाचा आत्मविश्वास वाढला असेल आणि हा कारनामा मात्र प्रथमेश कोळी गणेशपुरीचा खेळाडू आठव्या बॅटने ऑन साईडला हा पुण्यात आमंत्रण दिलं होतं हा चेंडूच चुकला होता मी तर प्रथमेशचा आणि हा जोरदार फटका पाहायला मिळतोय सहा दाबांकरता मधून आलेल्या षटकारानं मात्र पहिला चार चेंडू निर्धाव खेळण्याचं टेन्शन मात्र दूर झालं असेल कळंबोली संघाचं परंतु लेन पाहिली आपण तर पहिले चार चेंडू वेगळ्या टप्प्यावर होते हा थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न मात्र केला होता प्रथमेश कोळीनं इथे मात्र पूल केलाय बॉल हवेमध्ये आहे अविनाश वाघ येतो त्या ठिकाणी आणि कोणतीही चुकी नाही या फलंदाज होईल दुसरा हादरा षटकारा पाठोपाठ ला, मात्र लाता लागणार आहे आणि कळमोली टीम इथे मात्र आणखीन एक फलंदाजाला गमावतोय पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा कळमोली संघाच्या दोन बाद सहा धावा सहाच धावा झाल्या होत्या जेव्हा मात्र मोराबे संघ पहिल्यांदा बॅटिंग करत होता आणि ते षटक मात्र सागर दरे करणं टाकलं होतं त्यामुळे अगदी नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळेल सोपं नसेल शेवटपर्यंत थोडासा संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये आणि असं चित्र पाहायला मिळतंय चला टीम मिटिंग नॉट अलाउड वर टीम लवकरात लवकर निर्णय आपण घ्या तीन षटकं बाकी आहेत आणि या तीन ओव्हर्समध्ये अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती एकवीस जाबांची अठरा चेंडू एकवीस जाबा सोपं समीकरण आहे परंतु अगदी प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी झाली ना सप्पा सप्प बॉल निघून जातात देश्री रक्षकाकडे प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध मोर्या इलेव्हन कामोठे नेक्स्ट मॅच बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल तगडी स्टारकास्ट गोलंदाजी मार्क वर प्रवेश येतोय हुक करण्याचा प्रयत्न पाठीमागे बॉल चाल फाईन लेग कडे एकच एक जाव मिळेल सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या सात या आकड्यावर बन। सेवन ऑन बोर्ड दोन्ही मोठी नाव आहे संतोष मदने प्रसाद टावरे फार मोठी जबाबदारी अनुभवी खेळाडूंवर आता मात्र असेल कळंबोली संघाकडून सामना सोपा त्यांच्यासाठी जरूर आहे परंतु चेंडू इथून मात्र यष्टी रक्षकाच्या हातामधून निसडलाय धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झालाय आणि पूर्ण धाव व्हाईट बॉलचा इशारा वन प्लस वन अशा दोन धाबा ऍड होताना दिसतील तर ह्या थोड्या चुका टाळाव्या लागतील धावाची इन्व्हेस्टमेंट फार मोठी नाहीये आणि त्याच्यामध्ये जर एक जरी धाव एक्स्ट्राज मध्ये गेली ना तर ती जड जाऊ शकतं जाऊन पोहोचले ती नऊ आकड्या बोट गणेशपुरीचा आणखीन एक प्रवेश प्रवेशला जाऊन स्लॅश केलं होतं परंतु कव्हर पॉइंटला मात्र कमालीचा झेल विनेश ढोल करणं टिपलाय गणेशपुरीचाच खेळाडू आणि इथे मात्र आणखीन एक धक्का ही फार महत्वपूर्ण विकेट मात्र नोंदवले ती शिवदासन धीर स्मृती मोराबे संघाना आणि फलंदाज बाद होतोय सगळ्यात अनुभवी कळमुलीची ओळख संतोष मदने याला आता मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागते हा तिसरा धक्का कळमोली टीमला तीन तीन फलंदाज बाद झालेत त्यामुळं धावा कमी आहेत परंतु इथे मात्र थोडीशी चिंताजनक गोष्ट आघाडीचे फलंदाज मात्र रेग्युलर इंटरवल्सला मात्र बाद होताना दिसतात त्यामुळं थोडस ऍडव्हानेज मिळते गोलंदाजांसाठी या खेळपट्टीवर आणि हे चित्र दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा पाहायला मिळाले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर अनुसे यंगस्टार आहे या टीमचा जबाबदारी फार मोठी आहे फार मोठी स्पर्धा खेळत आहे आणि आहे स्पर्धा प्रवेश हा वेगवान चेंडू यावेळेस मात्र थोडासा ऑपस्टम सोडून चाललाय पण मला इशारा करतात व्हाइट बॉलचा एक अतिरिक्त धाव सोळा चेंडू शिल्लक असतील अजून आणि अ... अ... गरज असेल ती सतरा धावांची फार मोठं समीकरण नाहीये अजून एक बॉल इथून मात्र लाईन आणि लेंथ भरकटतोय दिशेपासून भर करतोय प्रवेश कोळी आणि इथून मात्र आणखी एक रन आता मात्र अगदी बॉल टू बॉल तुम्हाला ही फाईट पाहायला मिळेल विकेट जरूर गेल्यात परंतु त्याचबरोबरीनं धावांची इन्वेस्टमेंट फार मोठी नाही आहे त्यामुळे एक्स्ट्रा रोखाव्या लागतील ओराबे संघ तुम्हाला पाठीमागे चाललाय बॉल व्हेरी फाईन स्ट्रोक एकच जाब येत सिंगल रन फिफ्टीन आणि इथून पंधरा धावांची अजूनही गरज आहे बारा धावा धाव फलकावर लागल्यात टावरे यावेळेस मात्र थोडस मिस्क्यूट झाला होता बॉल अगदी बॅकवर्ड स्क्वेअरले कडे सरकलाय पहिली धाव घेतले वेगानं इथून मात्र पाहूया डिक्लर झोन कडे सिंगलच येईल एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल आणखीन एक धाव होताना दिसते प्रत्येक अगदी थोडंसं विचारपूर्वक खेळ सुरू आहे कळंबोली संघाच्या फलंदाजांचा कारण त्यांना माहिती आहे म्हणजे सुरुवातीला आघाडीचे तीन फलंदाज गमावले त्यामुळे कुठेतरी सिंगल सिंगलवर भर देऊन सुद्धा हा सामना आपल्या बाजून आपल्याला ठेवता येऊ शकतो आणि तेच चित्र पाहायला मिळते आता मात्र प्रसाद टावरे एका बाजूला सागर अनुस एका बाजूला आणि सिंगल सिंगलनं ही टोटल मात्र पुढे नेत असताना चौदा चेंडू शिल्लक आहेत चौदा धावांची अजूनही गरज आहे हे दोन चेंडू तेवढेच महत्त्वाचे असतील ते प्रवेशचे हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन एकच जाब येते आणखीन एक धाव प्रत्येक चेंडूवर आता मात्र एक एक धाव चालू आहे परंतु एखादं षटक यांना असं टाकावं लागेल ना जे दोन तीन धावांचं आणि असं षटक आलं तरच कुठेतरी या, या मॅच मध्ये तग धरू शकतो तो, तो मोराबे संघ शेवटचा चेंडू असेल प्रवेश कुलंदाजी मार्कवर राईट राऊंड टावरे स्ट्राईक इथे थोडासा मिसक्यूट होता प्रथमेश कॅच साठी धावला होता परंतु रन मिळाले जेल साठी जरूर धावला होता इथे दोन षटकांचा खेळ झाला स्थगित आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या पंधरा धावा येणारे बारा चेंडू बारा धावांची आवश्यकता चा। एक चांगलं षडक हवं आहे आणि तेही तिसरं षडक हे फार महत्वाचं आहे चार ओव्हरच्या मॅच मध्ये तिसरं षडक नेहमीच सेकंड लास्ट जी ओव्हर असते ही फार निर्णायक असते कारण हे षडक डिसाईड करत की शेवटच्या षटकामध्ये किती धावा आपल्याला ठेवू शकतात किती धावा ठेवल्या तर आपण मात्र त्या डिफेंड करू शकतो आणि त्याचबरोबरीनं तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना सुद्धा तोच विचार करावा लागतो यावरमध्ये जर सात आठ धाबा आल्या तर आपल्यासाठी फार चांगल्या राहतील अटेक धाबा त्या जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये हे आव्हान मात्र थोडंसं आटोक्यामध्ये येऊ शकेल आणि त्याच विचारामध्ये प्रसाद टावरे आणि सागर अनुसे सुद्धा असेल पाहूया तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र कोणाच्या जाते परंतु इथून मात्र फार निर्णायक षटक त्याला टाकावं लागेल अदित्या प्रिया कैप्टन तो ने ते ते बढ़िया मान फ्रॉम मोरा में अमित है तो है। हम भी शिवकर कुलेंद्र जी मार्कवर लेफ्ट मोद विकेट ना इथे मात्र पहा शॉर्ट मिड विकेटला ला फिल्डर होता परतावा लागेल रन आउट च्या स्वरूपामध्ये मा इथे मात्र मोहरा गमावते कळमोली संघ सागर अनुसे धावची स्वरूपात आघाडी चौथा हादरा कळमोली टीमला चार फलंदाज गमावले धावा जास्त नाहीयेत म्हणून ठीक चाललंय कळमोली संघ फुलटॉस होता मिस केला यावेळेस मात्र आणि फलंदाज बाद होतोय आता मात्र सगळ्यात मोठा हादरा कळमोली संघाला टावरे परतलाय आणि बिग अचिव्हमेंट ठरू शकते कदाचित इथून मात्र या सामन्याला मात्र कलाटणी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय मोराबे कडून निम्मा हा पाचवा हादरा बसलाय अर्धा अर्धा स्क्वॉड आता मात्र परतलाय सोपं नसेल आता मात्र इथून कारण टॉप ऑर्डर मात्र पुरती कोसळले धावा फक्त कमी आहेत एवढंच दुर्दैव म्हणावं लागेल ते परंतु या कमी धाव संख्येमध्ये कमालीचा चुरशीचा करण्याचा प्रयत्न सगळ्याच खेळाडून केलाय आणि कमालीची साथ आता मात्र देत असताना गोलंदाजी मार्कवर आम्ही शिवकरला आपण पाहतोय पहिल्या दोनही चेडूंमध्ये दोन, दोन फलंदाज बाद झालेत एका बाजूला आपण पाहतोय सतीश थोरात आहेत बाटर मैदानाच्या आतमध्ये विनोद बिल टेन्शन वाढवणारी बॅटिंग आहे कळंबोली संघ इझी त्यामुळं सोपं काहीच नसतं क्रिकेटमध्ये मिळवावं लागतं संघर्ष करून आणि तो संघर्ष आता मात्र कळंबोली संघ करताना दिसतोय अगदी पाय स्ट्रेच केले होते इथे मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल यष्टांच्या पाठीमागे मनीष चांगलं कार्य करतोय अजून एक निर्धार चेंडू आता मात्र चेंडू बाकी आहेत ते नऊ आणि नऊ बॉल मध्ये जिंकण्यासाठी बारा धावांची आवश्यकता नाव सामना कम्माली कम्मालीचा सा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो चौथा चेंडू निर्धाव टाकलाय मोरावे गावच्या या खेळाडून अमित शिवकर त्याचं नाव आहे आणि हा सामना थोडासा झुकवत असताना उलभे नोट संघाच्या बाजून सलग चौथा चेंडू निर्धाव आणि थोडेसे गंभीरतेनं असणारे हे चेहरे कळंबोली संघाच्या गोटामध्ये थोडीशी शांतता पसरले बारा चेंडू बारा धाबांची आवश्यकता असताना आता मात्र आठ चेंडू आणि बारा धाबांची आवश्यकता क्रिकेट आहे अनप्रडिक्टेबल गेम काय होईल या खेळामध्ये हे बाकीत बर्तवणं कठीण आहे आणि ही गोलंदाजी अगोदरच म्हणालो होतो संघर्ष कळंबोली संघाला करावा लागेल कारण समोर सुद्धा तेवढेच नामवंत गोलंदाज आहेत पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये होता परंतु सेफली लँड झालाय पाहायला गेलं तर तो थोडासा शॉर्ट मिडविकेटला अगदी सर्कल मध्ये क्षेत्रक्षक प्रथमेश एसटी रक्षक परंतु जेल साठी प्रयत्न झाले नव्हते एक रन मिळाली बऱ्याच अवधीनंतर मात्र धाव फलक पुढे सरकले की पाचव्या बॉलवर सिंगल येते आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती सोळा आकड्यावर येणारे सात चेंडू शिल्लक आहेत आणि या सात बॉल मध्ये जिंकण्यासाठी अकरा धावांची आवश्यकता इलेवन नीडेड सामना होता कुठे आलाय कुठे आणि हे टेन्शन टेन्शन वाढलंय ते कळंबोली संघाच पाहूया सतीश सुरात ऑन आन स्ट्राईक अनुभवी खेळाडू आहेत यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन फिरवलाय इथे मात्र पंच इशारा करत असताना इट्स वाईट बॉल कॉल एक्स्ट्राज मध्ये बडोत्री अतिरिक्त स्वरूपामध्ये ही धाव मात्र नोंदवली जाईल आणखीन एक दहा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल धाव संख्या सतरा सात चेंडू आणि दहा धाबांची आवश्यकता टेन नीडेड नाव नेक्स्ट मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली कामोडी टीमचा कॅप्टन कधीपासूनच हजर आहे परंतु आदित्य प्रिया लॉजिस्टिक सिरियसली नाहीये व्हाईट बॉल व्हाईट बॉल आलाही ते मात्र एक एक धाव फार महत्वाची आहे मॅच मध्ये कळंबोली टीमला असं वाटत होतं दो सहजसेने दोन अडीच छटकांमध्ये हा सामना संपतोय की काय परंतु प्रथमेश कोळी यांना टीमच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळं होतं काय बॉलिंग झाले प्रत्येक गोलंदाजांकडून मात्र अगदी मारा पाहायला शडा प्लेन होता आकूटप्याचा बॉल रूम दिलाय विनेश पाठीमागे झेल टिपलाय फलंदाज होतोय बाद आणि इथे मात्र आणखीन एक सफलता अर्जित करत असताना अमित शिवकरने या सामन्याला कलाटणी दिले हा सामना गरकन फिरवलाय आता मात्र मोराबे संघाच्या बाजूनं शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि या सहा बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी दहा दाबांची आवश्यकता आता आत्मविश्वास वाढला असेल शिवदासन धीर स्मृती मोराबे संघ कुठेतरी त्यांना वाटायला लागले ला आता ला मात्र आपण ही हा सामना जिंकू शकतो एका पाठोपाठ एक हादरे आता मात्र दिले जातात सहा फलंदाज आता मात्र गमावलेत आणि सगळ्यांचे हात आता मात्र कळमुली संघाच्या पाठीराक्यांचे डोक्यावर गेले चाललंय काय त्यांनाही प्रश्न पडलाय एवढा सहजतेनं सोपा वाटणारा सामना का अवघड करून घेत आहे असे प्रश्न आता मात्र कळमुली संघाच्या पाठीराक्यांच्या मनामध्ये पडले असतील सहा चेंडू अजूनही दहा धावा अजूनही सामना दोलायमान सितीमध्ये आहे एक मोठा फटका मात्र कळमुली संघाच्या बाजूनं पुन्हा एक दहा सामना आणू शकतो आणि ते करावं लागेल परंतु ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी झाले ना, गोलंदा ना सगळ्या गोलंदाजांना हार्ट सॉफ्ट आहे प्रथमेश कोळीनं पहिलं षटक टाकलं सहा धाबा दिल्या दोन फलंदाज बाद केलं प्रवेशनं त्यानंतरच्या षटकामध्ये नऊ धाबा दिल्या त्यानं सुद्धा पाहायला गेलं तरी एक एक फलंदाज बाद केला होता आणि अमित शिवकरनं तर फक्त दोन धाबांचं षटक त्यामुळे अगोदरच मला दोन तीन धाबांचं षटक टाकावं लागेल तरच कुठेतरी विजयाची संधी मात्र निर्माण होऊ शकते आणि अमित शिवकर मात्र ही विजयाची संधी निर्माण करून दिले चौदा आणि अंतिम षटक येतोय पहिलाच बॉल पोहोचवलाय विनोद बघतला स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय सहा करता बॉल बॉलवर आलेल्या षटकारानं पुन्हा एकदा हायस असं वातावरण आनंदाचं वातावरण कळमोली संघाच्या गोटामध्ये क्रिकेट हा खेळच असा आहे प्रेडिक्ट करणं फार कठीण कर आहे तीन गोलंदाजाने मेहनत घेतली खरी परंतु पहिल्याच बॉलवर इथे थोडस पिक्चर क्लिअर करत असताना हा षटकार विनोद बिलच्या बॅटमधून हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहूया फलंदाज बाद होत एज लागले आणि एष्टांच्या पाठीमागे मनिष एक उत्तम झेल टिपलाय आणि षटकारानंतर फलंदाज बाद होणं सामना पहा इथे मात्र सातवा गडी आहे त्यामुळं अगदी संमिश्र प्रकारची लढत सुरू आहे दोनही संघ हाबी होताना एकमेकांवर कुरघोडी करताना दिसलेत या मॅचमध्ये त्यामुळं ही स्पर्धा अशीच आहे किंजल ट्रॉफी घ्या आदर्श ट्रॉफी घ्या तुम्हाला प्रत्येक मॅच कमालीची हाय व्होल्टेज पाहायलाच मिळते आणि चित्र या मॅचमध्येच नाही या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आहे आणि हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं यश आहे आणि आता मात्र हा सामना पाहूया येणारे शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत आणि या चार बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही चार धावांची आवश्यकता आहे प्रत्येक चेंडू मागे एक धाव असं साधं आणि सोपं समीकरण जरूर आहे परंतु एक एक धाव काढण्यासाठी मात्र दोनही टीम्सना तेवढा संघर्ष मात्र या मॅच मध्ये करावा लागलाय आदर्श ट्रॉफीची मॅच नक्कीच मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे यात तिळ मात्र शंका नाहीये नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये अमन लोहिया येतात चार चेंडू आणि चार धाबांची आवश्यकता प्रत्येक बॉलवर सिंगल घ्यायची आहे बस एवढंच करायचं आहे दोनही फलंदाजांना एका बाजूला अमन लोहिया आहेत दुसऱ्या बाजूला साहिल उलवेकर चार चेंडोणी चार धाबा विनोद भगतला पहिल्या बॉलवर षटकार परंतु पुढच्याच बॉलवर मात्र विकेट, विकेट्या हातानं मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न कमालीचा जेल। यशकांच्या पाठीमागे मनीषची कारनामा या ठिकाणी पाहायला मिळतोय अमन लो आल्या पावली माघारी आणखीन एक सफलता अर्जित करत असताना मान फ्रॉम बुज विनोद भगत पुन्हा एकदा कम बॅक करतो या मॅच मध्ये आणि एका पाठोबाठे खादरे आठवा धक्का बसलाय कळमोली इलेमन कळमोली टीमला आणि आता मात्र शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत चार धाबांची गरज आहे सामना कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे चार धाबा काढाव्याच लागणार आहेत तीन चेंडू आणि चार धाबा विकेट आठ गेल्यात आठ फलंदाज बाद झाले त्यामुळे दोन फलंदाज बाद करून सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो तो, तो इथून मात्र आणि हा सामना जर मोरावे संघानं जिंकला तर फार मोठा इतिहास राजीव गांधी स्टेडियम आपल्याला पाहायला मिळेल आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा थरका बुडवणारे क्षण आहे ते आणि प्रेक्षक मात्र सगळे सामन्याचा आनंद घेताना विनोद भगत हा ट्रिक नाव हा बॉल इथून मात्र पाहूया धाव घेण्याचा प्रयत्न रनआउट ची चान्स प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय आणि आता मात्र धाव्यासाठी सरसावलेत पाहूया इथून मात्र थ्रो येतोय रन कम्प्लीट रन झाले कम्प्लीट इथून मात्र पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल कॉल आणि पुन्हा एकदा हा सामना कळमुली संघाच्या हलकासा झुकत असताना या मदे दोन टोटल मध्ये ऍड झाल्यात धाव संख्या पंचवीस वर तीन चेंडू दोन दाबांची आवश्यकता व्हाइट बॉल विथ वन रन वन प्लस वन न थोडासा गोंधळ घातला इथून मात्र पाहायला लागेल एक एक निर्धाव चेंडू रंगत वाढवतोय परंतु मागचा बॉल वाईट बॉल पडला आणि त्याच्यावर मात्र आलेली एक्स्ट्राच व्हाईट बॉलच्या स्वरूपामधल्या दोन धाबा मागच्या चेंडूवरच्या थोडस समीकरण बदलवतात परंतु साहिल उल्बेकर आहे खिडुकपाडा गावचा खेळाडू आणि त्याच्यावर आता मात्र संपूर्ण मदार आहे कळंबोली संघ संपूर्ण कळंबोली परिसर आता मात्र अगदी त्याच्यावर आश्वासन पाहत असेल आणि आश्वासक चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात असेल तीन चेंडू दोन धाबा क्रॉस मॅटेट हो oh! स्क्वेअर लेगला ला लगाव जे झेल प्रयत्न मात्र केलाय आणि इथून मात्र हा चेंडू दोन धाबा मात्र देऊन जातोय सामना जिंकलाय कळंबोली इलेव्हन कळंबोली संघानं सुपप सुप कामगिरी सत्तावीस धाबा काढण्यासाठी परंतु घाम गाळावा लागला फेस काढला होता कळंबोली संघाचा सुद्धा तो शिवदासन धीर स्मृती मोराबे संघ हॅटसॉप तुम्हाला सुद्धा हॅट्स सॉफ आहे कमालीचं वर्क मात्र राहिलं गोलंदाजीमधून शेतरक्षणामधून यष्टीरक्षणामधून खास करून आणि नक्कीच प्रेक्षकांची मन मात्र मोराबे संघानं सुद्धा जिंकली त्यांचं सुद्धा अभिनंदन करूया हॅडलेल आणि अभिनंदन टीम कळंबोली इलेवन कळंबोली या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल तीन दाबांचा षटक टाकणारा साहिल उल्वेकर ठरलाय आणि शेवटला विजयी फटका मारणारा साहिल उलवेकर मॅन ऑफ द मॅच सामनावीर चला साहिल उल्वेकर आपण आहे समोर भारत ट्रॉफी मात्र सुपूर्द केली जाईल तेजची मात्रे <laughs>